दिनांक 31 जानेवारी रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये 7 ही विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार जवळपास 21,28,163 एवढे मतदार आपल्या या जिल्ह्यामध्ये आहेत. आपण जो SSR 19 हा जो विशेष नोंदणी अभियान होतं, या अभियानामध्ये आपण अनेक उपक्रम मतदार नोंदणीसाठी या जिल्ह्यामध्ये राबवले. त्यामध्ये प्रत्येक रविवारी BLOs त्या मतदान केंद्रावरती पूर्ण वेळ उपस्थित होते, रविवारी 4 रविवारी. त्याचप्रमाणे एक दिवस मतदारासाठी म्हणून ही मोहीम आपण राबवली. या सर्वांच्या माध्यमातून जवळपास 1,08,000 एवढे नवीन मतदार फॉर्म 6 भरून या मतदार यादीमध्ये नोंदण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 18 वर्ष पूर्ण झालेले नवमतदार आपण विविध कॉलेजमध्ये भेटी देऊन, कार्यशाळा घेऊन, वर्कशॉप घेऊन, त्यांना माहिती देऊन, त्याच ठिकाणी फॉर्म 6 भरून घेऊन जवळपास 12,000 जास्त नवमतदार या नोंदणीमध्ये नोंदण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे काही मतदारसंघामध्ये महिलांचं प्रमाण कमी दिसून आल्यानंतर आपण एक विशेष मोहीम महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बचत गटांच्या, महिला बचत गटांच्या माध्यमातून राबवली. मला सांगायला आनंद होतो आहे की या मोहिमेच्या दरम्यान जवळपास 7 पॉईंटनी आपला जिल्ह्यामधला जेंडर रेशो हा इम्प्रूव्ह झालेला आहे. त्याचप्रमाणे मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपण सध्या मतदार यादीचं चावडी वाचन ठिकठिकाणी करतो आहे, जेणेकरून आणखी काही सुटलेले मतदार असतील, स्थलांतरित असतील, काहींचा फोटो राहिला असेल, काही चुका असतील, तर त्या दुरुस्त करता येतील. मला या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आणि मतदारांना विनंती करायची आहे की आपली मतदार यादी ही परिपूर्ण आणि दोषरहित असली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी या संधीचा परत एकदा लाभ घ्यावा आणि आपलं नाव नोंदवावं, आपलं नाव चूक असेल तर ते दुरुस्त करावं, आपला फोटो नसेल तर तो फोटो